विद्यार्थी मित्रांनो, आपण जर एखाद्या संकटात पडलो तर आपण त्यावर वेगवेगळ्या उपाययोजना करतो. त्याचप्रमाणे या मुंग्या जर संकटात असतील तर त्या कशा प्रकारच्या उपाययोजना करतात हे आपण पुढील परिच्छेदात पाहूया. बघा, एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात. एखादं संकट आलं तर ह्या मुंग्या लगेच क्षणाचाही विलंब न लावता या एकमेकांना सावध करतात. यासाठी मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात. जर आपल्यावर संकट आलं तर या मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक गंधकण म्हणजेच एक विशिष्ट वासाचे थेंब ह्या गंधकण ह्या मुंग्या निर्माण करतात, जेणेकरून इतर वसाहतीतील मुंग्यांना कळावं की आपल्यावर संकट आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंग्या गंधकणांच्या मार्गाने म्हणजे गंधकणांच्या माध्यमातून एकमेकांजवळ संवाद साधतात. आणि पुढे बघा काय म्हणतात. बघा, या गंधकणांचा सुगावा लागताच इतर मुंग्या त्या मुंग्यांच्या मदतीसाठी ताबडतो धावत येतात. आणि इथे एक शब्द अर्थ आलेला आहे, तो आहे पाचव्या क्रमांकाचा सुगावा. तर या शब्दाचा अर्थ होतो सुगाव म्हणजेच माग, किंवा त्यांना जर एखाद्या संकटाचं जर जाणीव झाली किंवा संकट आपल्यावर आलेलं आहे हे जर आपल्या गंधकणांच्या मार्गाने त्याचा सुगावा लागला, अंदाज लागला किंवा मागोवा लागला तर ह्या मुंग्या लगेच कोणत्याही क्षणाचा विलंब न लावता ह्या इतर मुंग्यांच्या मदतीसाठी धावत येतात. म्हणजेच अशा प्रकारे गंधकणांच्या मार्गातून ह्या मुंग्या एकमेकांजवळ संकटकाळी देखील संवाद साधत असतात. आणि म्हणून या ठिकाणी सुगावा म्हणजेच एखाद्या गोष्टीचा माग घेणे किंवा एखाद्या गोष्टीचं अंदाज या ठिकाणी आपल्याला अर्थ सांगता येतील. आणि म्हणून सुगावा म्हणजे अंदाज किंवा मागोवा अशा प्रकारचा अर्थ होतो. त्याबरोबरच सावधानतेचा इशारा देणारे गंधकण सुद्धा हवेत सोडतात. आणि अशा प्रकारे अगदी सावधानतेचा इशारा देणारे गंधकण देखील हवेत सोडतात आणि त्यामुळे इतर मुंग्यांना आपण संकटात आहोत याची जाणीव होते. आणि अशा प्रकारे संकट काळात मुंग्या गंधकणांचा वापर करतात. पुढे बघा, त्यात एखाद्या मुंगीला चिरडले तर या गंधकणाचा परिणाम अधिक तीव्र होतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शब्दार्थ आलेला आहे, तर तीव्र म्हणजे जास्त, अधिक उग्र म्हणजे जर एखाद्या मुंगीला या संकट काळामध्ये जर चिरडलं गेलं तर त्याचा परिणाम अधिकच तीव्र म्हणजे जास्त या ठिकाणी पाहायला मिळतो. मुंग्या वेगाने त्या ठिकाणी एकमेकांना मदतीसाठी धावत येतात. पुढे बघा, अशा वेळी अधिक प्रमाणात हे गंधकण सोडले जातात. ज्यावेळी एखाद्या मुंगीला चुकून चिरडलं गेलं तर त्यावेळी मुंग्या अगदी वेगाने अधिक गंधकण आपल्या शरीरातून बाहेर सोडतात. म्हणजेच आपल्यावरचं संकट अधिक मोठं आहे हे इतर मुंग्यांना कळतं असं इथे सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाच्या उत्तरार्धात आलेलो आहे आणि आपण आता पुढे पाहणार आहोत. बघा, संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभाग देखील घासतात. आणि या ठिकाणी अजून एक शब्दार्थ आलेला आहे, तर पृष्ठभाग. पृष्ठभाग म्हणजेच वरचा भाग. तुम्हाला माहिती आहे की मुंग्यांच्या शरीराचा जो वरचा पृष्ठभाग आहे तर तो पृष्ठभाग या मुंग्या जमिनीवरती घासतात. विद्यार्थी मित्रांनो, पृष्ठभाग म्हणजेच आपण पाहिलं तर शरीराचा जो भाग आहे तो संकट काळात या मुंग्या आपल्या जमिनीवरती घासताना आपल्याला पाहायला मिळतात. बघा, त्यातून येणाऱ्या आवाजाच्या सहाय्याने त्या आपल्या वसाहतीमधील इतरांना संदेश देत असतात. आणि या पृष्ठभाग घासल्याने जो आवाज निर्माण होतो आणि त्या आवाजाच्या माध्यमातून या मुंग्या आपल्या वसाहतीमधील इतर मुंग्यांना आपण संकटात आहोत हा संदेश त्या देत असतात असं या ठिकाणी सांगितलंय. पुढे बघा, निरनिराळ्या प्रकाराने मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात. म्हणजे जरी मुंग्यांना बोलता येत नसलं तरी ह्या मुंग्या वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांजवळ संकट काळात असेल, अन्नाच्या शोधात असेल आणि इतर परिस्थितीत ह्या एकमेकांजवळ संवाद साधत आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पान क्रमांक 14 वरती आपण आता पाठाचा उत्तरार्ध पाहणार आहोत. बघा, स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. आणि या ठिकाणी शब्दार्थ आलेला आहे, तर शब्दार्थ आहे तत्पर. तर तत्पर या शब्दाचा अर्थ होतो तर मुंग्या नेहमी काय असतात, तत्पर असतात म्हणजेच तयार असतात. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत आपल्या वसाहतीवरती किंवा एखाद्या मुंगीवरती जर संकट आलं तर अशा वेळी तिला मदत करण्यासाठी या मुंग्या नेहमी तत्पर असतात आणि तयार असतात. म्हणजेच कोणत्याही प्रकारचा आळशीपणा या मुंग्या करत नाही. म्हणजेच या मुंग्या उद्योगी असतात,
विद्यार्थी मित्रांनो हा उद्योगी हा गुण या मुंग्यांकडून आपल्याला घेण्यासारखा आहे. तसेच या मुंग्यांचा शिस्तप्रियपणा आपल्याला घेण्यासारखा आहे असं लेखक तुम्हाला आणि सर्वांना सांगत आहे. पुढे बघा, स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात. जर त्यामध्ये एखादा प्राणी किंवा मनुष्य जर या संकट काळात या मुंग्यांच्या ठिकाणी जर गेला असेल तर यावेळी या मुंग्या अगदी जोरात कडकडून चावा घेतात. विद्यार्थी मित्रांनो, मुंग्यांनी चावा घेतलेला हा आपल्यासाठी नवीन नाही आहे आणि याचा परिचय तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आतापर्यंत अनुभवायला मिळालेला असेलच. पुढे बघा, काही मुंग्या विषारी दंश करतात. तर या ठिकाणी दंश हा शब्द आलेला आहे. तर या ठिकाणी विषारी दंश म्हणजेच काही मुंग्या जो चावा घेतात त्यातून एक काही प्रकारचं विष आपल्या शरीरामध्ये पाठवलं जातं. त्यांच्या दातातून हे विष आपल्या शरीरात येतं. परंतु या विषाचा या दंशाचा प्रभाव फारसा होत नाही, आपल्यावर त्याचा जास्त परिणाम जाणवत नाही असे या ठिकाणी सांगितले. बघा, काही मुंग्या विषारी दंश करतात तर काही विशिष्ट आम्लाचा फवारा शत्रूवर सोडतात. तर यापैकी जर आपल्यावर संकट असेल तर यावेळी काही मुंग्या कडकडून जोरात चावा घेतात आणि काही मुंग्या एक विशिष्ट आम्लाचा म्हणजेच आपल्या शरीरातून एक विशिष्ट पदार्थ एक विशिष्ट द्रव आपल्या समोरच्या शत्रूवरती या सोडत असतात. पुढे बघा, न कळत एखाद्या वेळेला लाल मुंग्यांच्या वसाहतीवर पाय पडल्यास काय होते ते तुम्हाला सांगायची गरज नाही. जर चुकून लाल वसाहतीच्या मुंग्यांवरती जर पाय पडला तर ते तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि कशा प्रकारे चावा घेतात त्याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्षरित्या घेतलाच असेल. पुढे बघा, वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला की त्याला तिथून पळ काढावाच लागतो. आणि वसाहतीवर या मुंग्यांच्या वसाहतीवरती एखाद्या जर शत्रूने आक्रमण केलं तर ह्या मुंग्या मोठ्या संख्येने अगदी ग्रुपने या शत्रूवर हल्ला करतात आणि त्याला कडाडून चावा घेतात आणि याच्यामुळे या शत्रूला तिथून पळ काढावा लागतो असं लेखक आपणास सांगत आहेत. बघा, काही जातीतील मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते. तर त्या मुंग्यांच्या काही जातीतील ज्या मुंग्या आहेत त्या मुंग्यांना दंश करण्यासाठी त्यांच्या तोंडाला एक सुईसारखी एक विशिष्ट योजना केलेली असते जेणेकरून ते आपल्या शत्रूवरती याचा उपयोग करू शकतात. बघा, दंश करताच प्राण्याच्या शरीरात विष सोडले जाते आणि अशा प्रकारे या मुंग्यांच्या समोर काही जातीच्या मुंग्या आहेत त्यांच्या समोर एक विशिष्ट सुईची योजना केलेली असते जेणेकरून त्या आपल्या शत्रूवरती दंश करून हल्ला करू शकतात आणि या दंशातून आपल्या शत्रूवरती विशिष्ट प्रकारचं विष या दंशातून सोडलं जातं आणि अशा प्रकारे त्या मुंग्यांच्या तोंडाला या सुईची योजना त्या ठिकाणी दिलेली असते. परंतु या सगळ्या जातीमध्ये आढळत नाही, काही ठराविक आणि विशिष्ट जातीतील मुंग्यांना हे पाहायला मिळतं. बघा, या विषाचा मोठ्या प्राण्यांवर फारसा प्रभाव जाणवत नाही. जरी मुंग्यांनी जरी विष सोडलं असेल तरी याचा प्रभाव फारशा मोठ्या प्राण्यांवरती जाणवत नाही. बघा पुढे म्हटलंय, परंतु अशा अनेक दंशापासून होणारा दाह त्या प्राण्याला वसाहतीपासून दूर करण्यात यशस्वी ठरतो. म्हणजेच जरी अशा एक अशा हजारो मुंग्या अनेक मुंग्या एकत्र येऊन जर त्या शत्रूवरती हल्ला केला त्याने जर चावल्या तर त्याला खूप मोठा दाह म्हणजे या ठिकाणी सांगितलेला आहे जी वेदना होते त्यापासून त्या शत्रूला तिथून पळ काढावा लागतो आणि अशामुळे हे शत्रू या मुंग्यांच्या वसाहतीपासून दूर राहतात, त्यांच्या जवळ जात नाहीत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी म्हटलेलं आहे या मुंग्यांचा प्रभाव हाणून पाडणारे त्यांचे बरेच शत्रू देखील आहेत आणि परंतु याचा दाह सहन करून देखील या मुंग्यांवरती आक्रमण करणारे मुंग्यांचे अनेक शत्रू आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुढे म्हटलंय बघा, अर्थातच निसर्गाने निर्माण केलेल्या अन्न साखळीचाच हा एक भागच आहे आणि अशा प्रकारे काही जे मोठे मोठे प्राणी असतात ते ह्या मुंग्यांच्या वसाहतीवरती हल्ला करतात आणि त्यांचा दाह देखील सहन करतात. आणि जर म्हणायला गेलो तर हा एक अन्न साखळीचाच हा एक भाग आहे, त्यामुळे काही प्राण्यांवरती ह्या मुंग्यांचा प्रभाव पडत नाही हे आपल्याला पाहायला मिळतं. बघा, हे आपल्याला कसे विसरून चालेल असं या ठिकाणी लेखक म्हणतात. आणि पुन्हा एकदा सांगतो, अर्थातच निसर्गाने निर्माण केलेल्या अन्न साखळी
साखळीचा हा एक भागच आहे हे आपल्याला कसे विसरून चाले तर अशा प्रकारे काही शत्रूवरती मुंग्या आक्रमण करतात त्यामुळे काही शत्रू दूरवर राहतात परंतु त्यातील काही शत्रू या मुंग्यांना देखील ऐकत नाही त्यांच्यावर आक्रमण करतात आणि जर ही गोष्ट बघायला गेली तर हा अन्न साखळीचा एक भाग आहे त्यामुळे हे चक्र अगदी नियमित अगदी वर्षानुवर्षे चालू राहणारच आहे आणि शेवटी जाता जाता लेखक म्हणतात अशा या उद्यमशील एक शब्दार्थ आलेला आहे बघा उद्यमशील आपण उद्योगी हा शब्द पाहिला होता तर उद्यमशील म्हणजे अगदी नेहमी काम करणाऱ्या अशा या मुंग्या उद्यमशील शिस्तबद्ध अगदी शिस्तीने वागणाऱ्या मुंग्या सामाजिक जीवन जगणाऱ्या मुंग्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणूनच लेखक काय म्हणतात उद्यमशील म्हणजे अगदी काम करण्यास तत्पर शिस्तबद्ध म्हणजे अगदी शिस्तीने राहणाऱ्या आणि सामाजिक जीवन जगणाऱ्या म्हणजे एकमेकांना संकट काळात अन्नाच्या साठ्यासंदर्भात अशा खूप काही गोष्टींमध्ये मदत करण्यात या मुंग्या अग्रेसर असतात आणि याच मुंग्यांकडून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे गुण घेण्यासारखे आहेत म्हणूनच लेखक म्हणतात की या मुंग्यांकडून उद्योगीपणा शिस्तबद्धपणा आणि एकमेकांना मदत करणे यासारखे गुण तुम्ही नक्कीच घेतले पाहिजेत असं लेखक या ठिकाणी म्हणतात आणि विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या पाठ तासिकेला मुंग्यांच्या जगात हा पाठ अभ्यासलेला आहे आणि म्हणजे या मुंग्या कशाप्रकारे आपल्या वसाहतीमध्ये राहतात त्याचबरोबर संकट काळामध्ये त्या एकमेकांना कशाप्रकारे मदत करतात तसेच त्यांच्या शरीराची रचना आणि त्यांच्याकडून आपण कोणते गुण घेतले पाहिजे याची माहिती लेखक प्रकाश किशोर नावाळे यांनी पाठात सांगितलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या तासिकेला आपण पाठ क्रमांक 5 मुंग्यांच्या जगात हा अभ्यासला विद्यार्थी मित्रांनो यानंतर तुम्हाला या पाठाचं प्रस्तुत वाक्य आणि शब्दार्थ लेखन करायचं आहे मी दिलेलं प्रस्तुत वाक्य आणि शब्दार्थ लेखन तुम्हाला सुंदर हस्ताक्षरामध्ये आपल्या वहीमध्ये लिहायचे आहे प्रस्तुत वाक्य मुंग्यांच्या जगात या पाठात लेखक प्रकाश किशोर नवाळे यांनी मुंग्यांचे सामाजिक जीवन व त्यांच्याकडून आपण घ्यावयाचे चांगले गुण यांची माहिती सांगितली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो शब्दार्थाचे सुंदर हस्ताक्षरात लेखन करावयाचे आहे